धारावीच्या पुनर्विकासावरून शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसने मुंबईत उद्योगपती गौतम अदानींविरोधात मोर्चा काढून आठवडाही उलटलेला नसताना शरद पवारांनी मात्र अदानींचे आभार मानलेत. बारामतीत विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागाच्या रोबोटिक लॅबच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पवार काय म्हणालेत ऐका. आणि हा प्रकल्प कृषीमध्ये आणण्याच्यासाठी आणखी एक आमच्या सहकार्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला. रक्तमी पाठवली त्याच्यामध्ये गौतम अदानी यांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल. त्यांनी 25 कोटी रुपये त्याचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे आणि त्या दोघांच्या मदतीनं हे दोन्ही प्रकल्प आज आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत. एकीकडे संसद, सोशल मीडियावर काँग्रेस आणि खास करून राहुल गांधींनी अदानींविरोधात मोर्चा उघडलेला असताना दुसरीकडे स्वतः उद्धव ठाकरेही धारावीच्या मुद्द्यावरून अदानींविरोधात रस्त्यावर उतरले. मात्र याच काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने वेळोवेळी अदानींसोबतचं सौख्य दाखवलंय. भूमिका घ्यायला प्रत्येक पक्ष स्वतंत्र जरी असला तरी आघाडी म्हणून हेच पक्ष मतदारांसमोर जातात तेव्हा मात्र ते मतदारांना संभ्रमात पाडू शकतात. नवाब मलिकांशी राजकीय वैर भाजपचं होतं, मात्र अजित पवार गटात मलिक येण्याच्या निव्वळ बातम्या आल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे पत्र लिहून मलिकांना सोबत घेऊ नये असं अजित पवारांना सांगितलं. दादांनीही ते मान्य केल्याचंच दिसतंय. अशात महायुती एकीकडे संभ्रम टाळताना पाहायला मिळत असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र आपापल्या भूमिकांवरच प्रत्येक पक्ष ठाम पाहायला मिळतोय.